विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम हा रद्द करण्यात आलाय. मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघाची सिनेट निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता, मात्र निवडणुका रद्द करण्यात आल्या. रातोरात याचं परिपत्रक काढून या निवडणुकीला स्थगिती दिल्यानं मनसे आणि ठाकरे गटानं आता शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. तर सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी वाढली आहे. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अचानक स्थगित करून टाकली. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर असे करणे हे बेकायदेशीर आणि घाबरटपणाचे लक्षण आहे. आपण जिंकणार नाही म्हणून कोणत्याच निवडणुका नकोत, अगदी विद्यापीठाच्या पण नकोत. हे लोकशाहीला प्रचंड घातक असल्याचं युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई म्हणाले. तर इतर प्रतिक्रिया देखील आल्या आहेत, पाहूयात. मला असं वाटतं की कायदा नावाची काही गोष्टच राहिली नाही आपल्याकडे. निवडणुका कधी होणार आम्हाला वाटेल तेव्हा होणार, आणि याच्यावरती कोणी विचारत पण नाहीत, प्रश्न विचारत नाहीत. तुम्ही ज्या वेळेला या लोकांच्या समोर ज्यावेळेला ही माणसं येतात तुमच्या समोर राज्य सरकारमधले, त्यांनाही तुम्ही प्रश्न विचारत नाहीत. मला आजपर्यंत तुमच्यापैकी कोणी प्रश्न विचारलेला आठवत नाही मला निवडणुका कधी होणार म्हणून. असं असतं काय इतके वर्ष नव्हते काय प्रश्न हे आताच सुरू झाले सगळे. शहराचा कुंकू आहे, लक्षात घ्या, सौभाग्य आहे. पण तुम्हाला भीती वाटते तुम्ही हरणार आहात म्हणून तुम्ही निवडणुका घेत. आज त्याच्यावर सिनेटच्या निवडणुका रद्द करून तुम्ही किती घाबरलेले आहात, भयग्रस्त आहात, तुम्ही किती डरपोक आहात हे दाखवून दिलं. कुठल्याही निवडणुकीला टेक्निकल कारण नसतं समोर ढकलण्याचं. इतका पावसाळा सुरू आहे, मुंबईत पावसामध्ये आहे, आणि पावसात कधी निवडणुका होत नाही. तर संजय राऊत साहेबाचं सरकार जेव्हा होतं आणि पावसाळा असता त्यांनी निवडणूक घेतली असती का? शेवटी कोणीही सरकार घाबरत नाही आहे. उद्याही निवडणुका झाल्या महाराष्ट्रामध्ये, उद्याही निवडणुका झाल्या महाराष्ट्रात, तरी भारतीय जनता पार्टी आणि महायुती महाविकास आघाडीला परास्त करण्याकरता तयार आहे. महाविकास आघाडी, मला असं वाटतं की ज्या विद्यार्थी संघटनांनी काही काल या दोन दिवसामध्ये जी निवडणूक यादी तयार केलेली आहे ही यादी सदोष आहे अशा पद्धतीची भूमिका ही कुलगुरूंकडे मांडलेली होती आणि त्याचे पुरावे देखील त्यांच्याकडे आहेत. मी आज मुंबईमध्ये नसल्यामुळं मला ती यादी मिळू शकेल नाही, परंतु ती यादी मिळताच मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन कशा पद्धतीनं मतदार नोंदणी केली जाते स्वतःच्या जागा निवडून देण्यासाठी हे मी महाराष्ट्रासमोर आणेन. आणि म्हणून काही लोकांना जो धक्का बसलेला आहे त्याच्यामुळे बसलेला आहे, बोगस यादी जी केलेली होती ती कुठेतरी बाजूला करण्याचं काम विद्यापीठाकडनं होतंय हा खऱ्या अर्थानं पोटसूळ आहे. आत्ताच्या घडीला 11 जी गव्हर्नर्स नॉमिनी असतात ते नोंदवून घेतलेले आहेत, ते रजिस्टर झालेले आहेत, त्यांना नॉमिनेट केलेलं आहे. मला वाटतं टीचर्स कॉन्स्टिट्युएन्सी असते, प्रिन्सिपल कॉन्स्टिट्युएन्सी असते, ह्याच्या निवडणुका झाल्यात. मग नक्की पदवीधरांची काय चूक आहे, सुशिक्षित मतदारांची काय चूक आहे की त्यांचा आवाज हा त्या सेनेटमध्ये जाऊ शकत नाही? बरं, सेनेट काही तुमचं सरकार पाडणार नाही आहे, पाडणार ते आम्हीच आहोत, पण सेनेट जे सरकार तुमचं पाडणार नाही आहे त्यांना एवढं घाबरता कशाला तुम्ही? सिनेटचं इलेक्शन पुढे ढकलण्यात आलं आहे कारण का एक अंदाज हा भाजपला कुठेतरी आलेला आहे की उद्धव ठाकरे साहेबांचा जो गट आहे युवासेना, त्यांची ताकद सिनेटवर खूप मोठी आहे. युवांना जो काही अन्याय त्यांच्यावर होतो आहे त्यामुळे भाजपचे विरोधात युवा जात असल्यामुळे युवा सेना म्हणजे जे आदित्य ठाकरे बघत आहेत त्यांच्या मागे भक्कमपणी हे सगळे मुलं आणि तिथे असणारे मतदार उभे राहतील. आणि मुंबई युनिव्हर्सिटीवर झेंडा हा उद्धव ठाकरे साहेबांचा शिवसेनेचा फडकेल ही भीती असल्यामुळे जे इलेक्शन लागलं होतं ते पुढं ढकललं. कोणत्याही निवडणुका लढण्याची धमक आत्ताच्या सरकारमध्ये नाही. मुंबईची सिनेटची निवडणूक लढण्याची तर कारण मागच्या 10 च्या 10 जागा आमच्या माननीय आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्या आहेत, त्याच्यात आम्ही नोंदणी व्यवस्थित केली आणि आम्ही जिंकणार आहे 100% ही खात्री आहे. आणि म्हणूनच रद्द निवडणूक एखाद दिवस त्यांनी केली असेल, बाकी काय कारण असेल मग डिक्लेअरच करायची नव्हती जर रद्द करायची होती तर. परंतु भीती जी आहे, डर, हारण्याचं डर जे आहे या लोकांना, म्हणून या निवडणुका पुन्हा पुन्हा पुढे ढकलल्या जातात.